सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा एप्रिल 2016 एक्सटर्नल रेशो ॲनालिसिसचा प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 4. द फॉलोइंग समराइज ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ संजय लिमिटेड फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2015 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट दिलेलं आहे पहा, दिसतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिसतंय आणि बॅलन्स शीट सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, बॅलन्स शीट पण दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला रेशो दिलेले आहेत, 20 मार्काचा प्रश्न आहे यावर्षी. कमीत कमी 6, 7, 8 रेशो विचारणं अपेक्षित आहे. कोणत्या रेशोचं आन्सर कसं लिहायचं किमान आता मला सांगा. 10 जरी रेशो आले तरी एका रेशोसाठी 2 मार्क असणार आहेत, बरोबर? हॅलो, एका रेशोसाठी 2 मार्क आहेत म्हणजे किमान आपण व्यवस्थित सूत्र टाकून व्यवस्थित उत्तर लिहिलं पाहिजे, कॅल्क्युलेशन व्यवस्थित दाखवलं पाहिजे. मग ते कशा पद्धतीने दाखवायचं आपण आज बघूया. पहिला रेशो कोणता दिलाय? करंट रेशो लिहिल्यानंतर तुम्हाला असं तुमचा आन्सर लिहायचंय बा. समजा तुम्ही लिहिला पहिला रेशो करंट रेशो, करंट असेट्स डिवाइडेड बाय करंट, काय सूत्र आहे त्याचं? करंट असेट्स डिवाइडेड बाय करंट लायबिलिटी, करंट असेट्स भागिले करंट लायबिलिटी, करंट लायबिलिटी. बर, व्यवस्थित लिहायचंय. आता तुम्ही करंट ऍसेटचे नावं टाकले तर योग्यच आहे, परंतु नावं न टाकता करंट ऍसेटच्या फक्त अमाऊंट जरी लिहिल्या तरी चालेल. तुम्हाला करंट ऍसेट कुठे सापडतील बॅलन्स शीट मध्ये? स्टॉक आहे, डेटर्स, बँक स्टॉक, डेटर्स अँड बँक बॅलन्स. त्यांचे नावं लिहिण्याच्या ऐवजी आपण फक्त त्याचे अमाऊंट लिहिले तरी चालतील. स्टॉकचे 150, डेटर्सचे 70 आणि बँक बॅलन्सचे 250,000. नाही, पूर्ण अमाऊंट सांग ना, किती किती? 1,50,000. हा, 70,000, 30,000, 70,000, 30,000, अधिक रुपये 70,000, 30,000, 30,000, 2,50,000 भागिले करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी म्हणजे कोणते आहेत बा? सनरी क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट. म्हणजे 1,20,000 आणि 10,000, बरोबर? तुम्हाला इथे भागिले लिहायचं आहे रुपये 1,20,000 प्लस रुपीज 10,000. सांगा त्याचे बेरीज किती आले रे मग? 2,50,000 करंट ऍसेट, 1,30,000 करंट लायबिलिटी भागिले 1,30,000, 1,92,000. मग आता उत्तर किती आलं त्याच? 1,92,000. हा झाला तुमचा करंट, बरोबर. दुसरा काय विचारलाय? दुसरा काय रेशो आहे सेकंड वाला? अरे सेकंड रेशो कोणता आहे? लिक्विड रेशो. लिक्विड रेशो, लिक्विड रेशो सूत्र काय? लिक्विड रेशो काय सूत्र आहे रे श्रुती? लिक्विड रेशो ना लिक्विड असेट्स डिवाइडेड बाय लिक्विड लायबिलिटीज. बर, पहिल्यांदा सूत्र लिहिलं आणि बिल्स रिसिवेबल नाही आहे ना, बाकीचे ते करंट असेट्स आहे ना. कोण म्हटलं बिल्स रिसिवेबल नाही आहे? काहीतरी. अरे लिक्विड ऍसेट म्हणजे करंट ऍसेट मायनस काय? स्टॉक. लिक्विड लायबिलिटी म्हणजे काय रे? करंट लायबिलिटी मायनस
माइनस करंट लायबिलिटी माइनस बैंक ओवरड्राफ्ट, बैंक ओवरड्राफ्ट बरोबर ना? हो आपण याच्यामध्ये फक्त सूत्रात किंमत टाकू, करंट ऍसेट मगाशी आपण मोजले होते किती आले होते, 2,50,000, त्यातून मला स्टॉक मायनस करायचा, स्टॉक स्टॉक किती पा क्वेश्चन मध्ये 70,000, स्टॉक 1,50,000, बँक किती आहे 10,000, दिसले का तुम्हाला बँक ओव्हरड्राफ्ट दिसले 10,000 रुपये, स्टॉकचे दिसले 1,50,000, काय करायचं मग लेस करायचं, रुपये 1,50,000 वजा केले आणि भागिले करंट लायबिलिटी मागाशी किती आले होते आपल्या 1,30,000, त्यातून किती मायनस करायचे 10,000, मायनस रुपये 10,000, सांगा किती आलं मग 1,20,000, म्हणजे याचा रेशो आला 0.833. आता हा रेशो चांगला आहे का वाईट आहे याच्याबद्दल तुम्हाला काही कमेंट्स आहे विचारले का, किंवा हा रेशो कशासाठी असतो असं काही विचारलंय का? प्रश्नात काही तसं दिलेलं नाही, फक्त सांगितलं कॅल्क्युलेट द फॉलोइंग रेशो विथ सिग्निफिकन्स, सिग्निफिकन्स पण म्हटलं त्याचं महत्व आहे ना, म्हणजे सिग्निफिकन्स द्यावं लागेल तुम्हाला, ठीक आहे? मग आपण सगळ्यात सगळे रेशो कॅल्क्युलेट झाले का आपण त्याचं सिग्निफिकन्स पण सांगू, ठीक आहे? तिसरा रेशो कोणता आहे रे? ऑपरेटिंग रेशो, सांगा ऑपरेटिंग रेशोचं पहिल्यांदा मला सूत्र सांगा, कोणाला माहिती आहे ऑपरेटिंग रेशोचं? COGS प्लस COGS प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पहिल्यांदा इनटू 100 ऑपरेटिंग रेशो काय सूत्र त्याचं? COGS प्लस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, शाबास, प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अपॉन सेल्स इनटू 100 एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस भागिले सेल्स इनटू 100 आणि गुणिले 100 याला इकडे बरोबर. या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला कॉस्ट ऑफ सेल्स काढावं लागेल ना, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड चं सूत्र सांगा पहिल्यांदा मला. सेल्स मायनस जीपी मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स किती आहे पहा बरं प्रश्नामध्ये, दिसला का सेल्स? ₹850,000 आणि ग्रॉस प्रॉफिट 3,40,000. मला पहिल्यांदा ते व्हॅल्यू लिहावं लागतील, 850,000 सेल्सचे प्लस प्लस नाही मायनस 3,40,000 किती राहिले रे? 5,10,000 आणि आता मला लिहायचंय ऑपरेटिंग रेशो. सांगा सीजीएस किती आला तुमचा? 5,10,000 आधी ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पावर दिलेले आहेत का सेपरेट का शोधावं लागतील? कोणते कोणते ऑपरेटिंग एक्सपेन्स आहे? सेलिंग वाले, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, हे तिन्ही पण ऑपरेटिंग आहे ना? हो. कर बरं बेरीज तिघांची, 1,50,000, 1,81,000, 1,95,000 बरोबर, 1,85,000 किती 1,95,000 शाबास 1,95,000 भागिले भागिले काय
सेल्स किती आहे सेल्स 8,50,000 आणि याला गुणिले 100 ना, हां सांगा मग किती आलंय, किती झाली बेरीज? 7,50,000 भागिले 7,05,000 8,50,000 हा गुणिले 100 तर बरं किती आलं? 82.94 जेव्हा गुणिले 100 आहे तेव्हा काय लिहायचं? परसेंटेज परसेंटेज ओके. पुढचा रेशो कोणता आहे? स्टॉक टर्नओव्हर रेशो. पहिल्यांदा आपण त्याचं सूत्र लिहूया. सांगा चौथा स्टॉक टर्नओव्हर रेशो. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवाइडेड बाय एव्हरेज स्टॉक. शाबास. स्टॉक टर्नओव्हर रेशो बरोबर काय? एव्हरेज स्टॉक डिवाइडेड बाय एव्हरेज स्टॉक. कुणीले 100 वगैरे नसतं ना त्याला? नाही. एव्हरेज स्टॉक किती आलं? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आलेलं ना आपलं. आता कॉस्ट ऑफ गुड सोल्ड माहिती आहे तुम्हाला? हो. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती होते आपले? 5,10,000. पण एव्हरेज स्टॉक माहिती आहे का आता? एव्हरेज स्टॉक साठी तुम्हाला काय सूत्र वापरावं लागेल एव्हरेज स्टॉकच? ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइडेड बाय 2. प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइडेड बाय 2. सांगा ओपनिंग स्टॉक किती माहिती आहे का? नाही बघावं लागेल. बरोबर किती आहे? 1,00,000. क्लोजिंग स्टॉक 1,50,000. काय होईल मुलाची बेरीज काय होईल? 2,50,000. त्याला भागीले 2 केलं तर 1,25,000. काय काय होतं सांगा बरं? ओपनिंग स्टॉक किती होता? अरे कितना था ओपनिंग स्टॉक? ओपनिंग स्टॉक 1,00,000, क्लोजिंग स्टॉक 1,50,000. भागीले डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 1,25,000. बर इथं पूर्ण लिहितो वाटलंस तर 2,50,000 भागिले 2 बरोबर किती? 1,25,000. ओके मग आता आपल्याला स्टॉक टर्नओव्हर रेशो काढायचा ना. मग 5,10,000 भागिले 1,25,000 बरोबर. रुपये 5,10,000 भागिले 1,25,000 बर इज इक्वल टू 4.08. स्टॉक टर्नओव्हर रेशो नेहमी कशात दाखवतात? टाइम्स. टाइम्स मध्ये समजे? हो. पुढचा रेशो कोणता आहे आता? विच इज नेक्स्ट? डेटर्स टर्नओव्हर रेशो. डेटर्स टर्नओव्हर रेशो सूत्र आठवतंय का? क्रेडिट सेल्स डिवाइडेड बाय अकाउंट रिसिवेबल. अरे वाह. अकाउंट रिसिवेबल म्हणजे काय काय ग? अकाउंट रिसिवेबल म्हणजे बिल्स रिसिवेबल मायनस करायचं. म्हणजे सॉरी सर, डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल म्हणजे अकाउंट रिसिवेबल. व्हेरी गुड व्हेरी गुड. डेटर्स टर्नओव्हर रेशो. काय सूत्र सांगितलं तुम्हाला? क्रेडिट सेल्स अकाउंट अकाउंट रिसिवेबल. अकाउंट रिसिवेबल. मग आता क्रेडिट सेल्स आपल्याला दिलेले आहेत. क्रेडिट सेल्स अकाउंट रिसिवेबल मध्ये काय काय येणार? डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल.
आहे का डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल आपल्याकडे? डेटर आहेत, फक्त डेटर आहेत डेटर्स आहेत आणि बिल्स रिसिवेबल नाही आहेत, मग फक्त डेटर्सच घ्यावे लागेल. आणि क्रेडिट सेल्स दिले का डायरेक्ट सेल्स दिले? डायरेक्ट सेल्स. म्हणजे 8,50,000 भागिले 70,000 डायरेक्ट घ्यावं लागेल. ठीक आहे, मी इथं डायरेक्ट अमाऊंट टाकतो. आता किती क्रेडिट सेल्स तुमचे? 8,50,000. आणि डेटरचे किती? 70,000. किती उत्तर आलं? 70,000. 12.14. 12.14. हा पण डेटर टर्म नेहमी कशात लिहितात? टाइम्स. टाइम्स टाइम्स मध्ये. ठीक आहे, सहावा कोण आहे? पुढचा रेशो कोणता आहे विचारलेला? नेट प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिट, नेट प्रॉफिट रेशो येतं का सूत्र? येतं नेट प्रॉफिट रेशोच? काय सूत्र आहे सांगा बरं, कोण सांगतं? प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स. कोणता प्रॉफिट? नेट प्रॉफिट डिवायडेड सेल्स इंटू 100. नक्की का? हो. नेट प्रॉफिट भागिले नेट प्रॉफिट आहे का रे, माहिती आहे का नेट प्रॉफिट किती आहे? किती आहे नेट प्रॉफिट? 1,50,000. सेल्स किती आहे? सेल्स किती आहे? 8,50,000. 1,50,000, 8,50,000 गुणिले 100. आणि शेवटचा कोणता होता आठवतोय का? ग्रॉस प्रॉफिट रेशियो. शाबास, ग्रॉस प्रॉफिट रेशियो. काय सूत्र आहे त्याच? ग्रॉस प्रॉफिट डिवाइडेड बाय सेल्स इन 200. बर, ग्रॉस प्रॉफिट भागिले सेल्स. सांगा ग्रॉस प्रॉफिट किती होता रे आपला? 3,40,000 नाही का मगाशी लिहिलं होतं ना आपण, बरोबर ना? किती होता? 3,40,000. हा सांगा मग, 3,40,000 भागिले 8,50,000 गुणिले 100. रुपीज 3,40,000 डिवाइड बाय इज इक्वल टू 40%. 14, 40. 40. 40. आता याचं सिग्निफिकन्स कसं करायचं हे आपण मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगतो, व्हिडिओमध्ये काही सांगत नाही ते. ठीक आहे, कारण त्याच्यासाठी मला भरपूर वेळ लागणार आहे. प्रत्येक रेशोचं ॲनालिसिस करून कोणता रेशो कशासाठी इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला मी सांगतो. टाईमही संपत आला, पुन्हा जॉईन करा. तुम्हाला निश्चितच हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सर. ओके.